अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या दरवाढी संदर्भात आज जामनेर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील पेट्रोल पंपवर आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच डिझेल, पेट्रोलचे आणि गॅसचे दर लवकरात लवकर कमी झाले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील भुसावळ रोडवरील पेट्रोल पंप येथे आलेलो आहोत। येथे आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। तर वाढणारे पेट्रोलचे व गॅसचे भाव वाढत आहेत तर त्याच्या विरोधामध्ये हे आज आंदोलन करण्यात येत आहे। तर केंद्र शासनाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे। आज देश की जो परिस्थिति महंगाई की भरमार चल रही है, सब देशवासियों की जो अपेक्षा थी कि मोदी जी सबका विकास करेंगे, लेकिन सारे देश की जनता जो निराश हो चुकी है। गैस जो एक वाटअप किया गया था उज्ज्वला गैस की वजह से कि सबको हम गैस मुफ्त देंगे, लेकिन गैस मुफ्त देने के बाद गैस के भाव 1,000 रुपये सिलेंडर फ्री हो गए और डीजल पेट्रोल के भाव जो है आसमान को छू रहे। तमाम दुनिया में जो है डीजल पेट्रोल के भाव सस्ते हैं, लेकिन हमारे हिंदुस्तान में डीजल पेट्रोल के भाव रोज़ाना बढ़ रहे। कल भी 25 पैसे डीजल के भाव बढ़ गए और पेट्रोल के ऊपर भी 1 रुपया बढ़ गया। आज मोदी सरकार जनता की लूट कर रही है और ये पैसा इलेक्शन के ऊपर खर्चा किया जा रहा है। दुनिया हिंदुस्तान में कोरोना की लहर चल रही थी और मोदी जी बंगाल में, बिहार में और आसाम में और केरला में प्रचार की रैलियां कर रहे थे, और अब वहाँ देखो तो लाखों लोग इसे ये कोरोना की वजह से मर चुके हैं। हम जनता की तरफ से, कांग्रेस की तरफ से और हमारे अध्यक्ष जो सोनिया जी और राहुल जी की तरफ से ये पूरे हिंदुस्तान में और खुद महाराष्ट्र में ये निर्देशन किया जा रहा है कि पेट्रोल डीजल के और गैस के भाव मोदी सरकार जल्दी जल्दी कम करे, नहीं तो इसके आगे जो है हम एक आंदोलन छेड़ने वाले हैं और इनको आगे आने वाले इलेक्शन में कुर्सी से खरीद कर उनको अपनी जगह बताने वाले हैं। आज अपन बघतो है कि जवळपास 2020 मार्चपासून देशामध्ये कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे सातत्याने लॉकडाऊन आहे, त्यानंतर उद्योग धंदे बंद आहे। तर जनता आणि सर्व मंडळी देशातली ही भरडून निघते आणि मोदीजी मधल्या काळामध्ये तुम्ही बघा की जे अरब राष्ट्र आहेत त्यांच्या लॉकडाऊनमुळे तेलाच्या ज्या खाणी आहेत त्या खाणीमधून तेल नाही काढलं तर खादी बंद पडू शकतात, म्हणून त्यांनी जाहीर केलं की आमच्याकडून तुम्ही फुकट घेऊन जा क्रूड ऑइल। अशा परिस्थितीतसुद्धा मोदी सरकारने डिझेल आणि पेट्रोलमध्ये सातत्याने दरवाढ करून वर्षाकाठी 2 ते 3 लाख कोटी हे जमा केले, आणि हा पैसा जातो कुठे हे मोठ्या उद्योगपतींचे NPA माफ करण्यासाठी, म्हणजे जनतेची लूट करायची आणि त्यांचे पोटं भरायचे असा हा उद्योग चालू आहे। वास्तविक पाहता जर क्रूड ऑइल तुम्हाला फुकट मिळत होतं तर अक्षरशः बिस्लरीच्या पाण्याच्या दरामध्ये 10-15 रुपयामध्ये फक्त शुद्धीकरणाचा जर खर्च घेतला तर 10-15 रुपयामध्ये डिझेल पेट्रोल हे मिळालाच पाहिजे होतं। परंतु आतासुद्धा जर कधी बघितलं तर मनमोहन सिंगचं सरकार असताना, काँग्रेसचं सरकार असताना $125 क्रूड ऑइल मिळत होतं मित्र हो, आज त्याचे दर निम्मे झालेले आहेत, म्हणजे $65 आज आपल्याला क्रूड ऑइल मिळत आहेत। आणि जर मागचा हिशोब बघितला तर 125 मिळत असताना जास्तीत जास्त काँग्रेसच्या पिरियडला 65 रुपये हा दर होता आणि आज
$65 मिळत असताना आज 30 ते 35 रुपयाच्या वर पेट्रोल डिझेलचे दर नको आहेत. आज पेट्रोल 100 गाठत आहे, 100 वर गेलेलं आहे, डिझेल 100 जात आहेत. गॅसचं तुम्ही बघा, जेव्हा 350 रुपये गॅसचे अंडीचे रेट झाले त्यावेळेस यांच्या या भगिनी दिल्ली गेटवर चुली मांडत होत्या आणि त्याचे निदर्शनं करत होते आणि आज 900 रुपयापर्यंत गॅसची अंडी गेली. यामुळे आम्ही जामनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने असो, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या वतीने असो, मोदी सरकारच्या जाहीर निषेध करतो. आत्ताच आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे. तर आपण सध्या पाहतो आहे की गॅसचे तसेच डिझेलचे आणि पेट्रोलचे भाव खूप जास्त वाढत आहे, तर हे लवकरात लवकर कमी करण्यात यावे यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. व अन्यथा पेट्रोलचे व डिझेलचे भाव कमी नाही झाले तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल असे देखील त्यांनी आपणास सांगितलेले. कॅमेरामॅन सुपडू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.